ग्रामस्थांसाठी बाबा इथे उपस्थित झालेत, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनानं आणि बाबांच्या कृपेनं या सुंदर अशा सोहळ्याचं आपण 3 दिवसीय नियोजन केलं. मगाशी बाबांचं पाद्यपूजन आपण ठेवलेलं होतं, पण बाबांना उशीर झाला आणि बाबांनी सांगितलं की उद्या ज्या वेळेला साधू संतांचं पूजन होईल त्यावेळेला आपण ते करूया. उद्या सकाळी परमपूज्य आमचे गणेशानंदजी सरस्वती महाराज यांच्या हस्ते सकाळी कलशारोहण सोहळा होईल. त्यानंतर बाबांचं आपल्या गावच्या लोकांनी अतिशय भव्य अशा वातावरणामध्ये सुंदर असं आपल्याला पाद्यपूजन करायचं आहे. त्यासाठी साधारणतः 11 जोड्या आपलं पूजेचं ताट, व्यवस्थित सगळं पूजेचं साहित्य, दक्षिणा बाबांना देण्यासाठी श्रीफळ, वस्त्र, हे सगळं नियोजन आपण इथे करणार आहोत. आणि बाबांनी जो आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा वेळ दिला, बाबांचं पूजन हे खरं 3ही दिवस व्हायला पाहिजे,
परंतु बाबांनी सांगितलं की उद्या पूर्णाहुतीच्या दिवशी आपण सगळं हे करूया. बाबांचा त्याग समर्पण भूमिका आनंद आखाड्यामध्ये असंख्य अशा मुलांचं शिक्षण होत असतं वारकरी संप्रदायाचं. ते सगळं बाबा जे कोणी ग्रामस्थ देतील त्या पैशावरती ही सगळी सेवा चालते. त्यामुळे आपल्या गावाच्या वतीनं जी काही सेवा होईल ती आपण करण्याचा प्रयत्न करू. बाबा एक दोन शब्द उद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील ते आपण सगळ्यांना शांत चित्ताने ऐकायचं आहे. हरिओम. मनोज वम्मा ऋतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वा नरयूत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. आज आपल्या या क्षेत्र सुदमरी सुदवणी गावाच्या आपलं ग्रामदैवत सर्वांचंच अधिष्ठान रोकडोबा हनुमान ते रोकडोबा महाराजांची प्राणप्रतिष्ठा हा तीन दिवसीय यज्ञयाग या यागानिमित्त आलेले आमचे नाशिकवर्ण सर्वच ब्रह्मवृंद विशेष करून या यज्ञाचे या कार्याचे यज्ञाचार्य आचार्य आत्ताच आपण त्यांना ऐकलं, त्यांचं प्रवचन ऐकलं. प्रवचनातून त्यांनी बराच आपल्या सर्व बोध दिला असेल, सर्वच सांगितलंच असेल, सांगण्यासारखं काही नाही. तरीही आपण हे मंदिर ही वास्तू अतिशय सुरेख देखणी अशी उभी केली. सर्वच ग्रामस्थ दोन्ही गावचे ग्रामस्थ दोन्ही गावचे कार्यकर्ते अतिशय तन मन धनाने या वास्तूच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. आपण सर्वांनीच त्यांना भरभरून मदत केली आणि त्या मदतीच्या जोरावर हा एवढा मोठा वास्तूचा कार्यक्रम आणि विशेष करून हा तीन दिवसीय मूर्ती स्थापनेचा सोहळा. या सोहळ्यामध्ये आपण जे काही दान धर्म आदी इत्यादी काही केलं असेल या दानाचं एक महत्त्व सांगितलेलं आहे. हस्त पवित्र यदि दान पुण्य पाद पवित्र यदि तीर्थयात्रा हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा मुख पवित्र यदि नाम घोषो. मला वाटतं हे चारही तुम्हाला साध्य झालेलं आहे. पायही पवित्र झाले आहे, हृदयही पवित्र झालेलं आहे, मुखही पवित्र झालेलं आहे आणि भरभरून दान धर्म केल्यामुळे हस्तही हातही आपले पवित्र झालेले आहे. पाय यासाठी पवित्र झालेले आहे आपण महाराजांच्या सान्निध्यामध्ये आहे, भंडारा डोंगराच्या सान्निध्यात आहे, रोकडोबाच्या मंदिरात येतो, तीर्थयात्रा केल्याने पवित्र झालो हे एक तीर्थच आहे. आणि आज ह्या तीर्थात तुम्ही सर्व आहे म्हणून पायही पवित्र आहे. या तीर्थाला भरभरून मदत केली म्हणून हातही पवित्र झाले. तीन दिवसापासून आजचा हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आपण मंत्रोच्चार ऐकत आहात. मंत्रोच्चार ऐकत असताना आपण नामस्मरण करत आहोत. सकाळ संध्याकाळी ते भजन संध्याही चाललेली आहे म्हणून ते भजन संध्या ऐकण्याचं आपण म्हटलो असेल बोललो असेल तर आपलं मुखही पवित्र झालं असेल. ज्या रोकडोबा महाराजाला आपण हृदयस्थ ठेवलं आहे त्याची साधना आपण करत आहोत म्हणून आपलं हृदयही पवित्र आहे. या सर्वच तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटल्या आणि या भेटत असताना विशेष करून साधू ब्राह्मण आणि देव हा त्रिवेणी संगम इथे कालपासून चालू आहे. उद्या विशेष रूपाने याचं अधिष्ठान आहे, विशेष रूपाने याचा महोत्सव आहे. तो महोत्सवही आपल्याला बघायला भेटल आणि तो बघत असताना गीता सांगते, गीता या श्लोक पाठेन गोविंद स्मृती कीर्तनात साधू दर्शन मात्रेन कोटी तीर्थ फलम लभेल. आपल्याला जर गीतेचा पाठ असा एक श्लोक करत असणार कोणी पाठ करत असेल त्याचा उच्चार जरी आपल्या कानावर पडला, विशेष कोण ज्ञानेश्वरी वाचन करत असेल गीतेचा श्लोक वाचन करत असेल तर त्या वैकुंठामध्ये भगवंत त्या भक्ताचं नामस्मरण करतो, त्या भक्ताची आठवण करतो. तद्वत या यज्ञयागामध्ये आपण सर्वच ग्रामदेवतांना आमंत्रित केलेलं आहे. सर्व ग्रामदेवता इथे अधिष्ठित आहे. या यज्ञाच्या संकल्पामध्ये ते अजून बंदिस्त आहे. त्यांना शिवे बाहेर जायचं किंवा आपल्या स्थानावर जायचं अजून परवानगी नाही आहे. ती परवानगी उद्या उत्तर कार्याने होईल, उत्तर पूजेने होईल. तर तेही ते आहे. विशेष करून ज्या यज्ञाचार्य गुरुजींनी हा यज्ञ अगदी तन मन धनाने आपलं सर्वस्व अर्पण करून अगदी बेंबीच्या देठापासून मंत्रोच्चार करून भगवंताला जागृत केलं आणि ते जागृत करत असताना त्यांचा वैयक्तिक भगवंताच्या प्रती भाव प्रेम हे आपण सर्वांनी यजमानांनी बघितलं, ग्रामस्थांनाही बघितलं. असाच एक ब्रह्मवित्त असो ब्रह्मण असो कोणी असो तो कर्म करत असताना कर्म हातोहात आपल्या बेंबीच्या देठापासून जर बोललं भगवंताला आव्हान केलं तर तो भगवान साक्षीभूत होऊन या मंदिरात राहील.
साक्षीभूत होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. आणि तेच प्रयत्न गुरुजींनी केले, काकांनी केले, ते प्रयत्न करत असताना आपण त्यांना सर्वांनी साथ दिली. यजमानही ती थांबले, कंटाळले नाही, उठले नाही. हे सर्व होत असताना आपल्या सर्वांच्याच इच्छेनुसार, सर्वांच्याच श्रद्धेनुसार भगवंत उद्या स्थापन होतील. आणि ते भगवंत इथे सकाळ संध्याकाळ पूजा आरती ह्या रूपाने आपण सर्वच ग्रामस्थांची सेवा करणार आहोत. आणि हे सेवा करत असताना जी कलशस्थापना होणार आहे, ही कलशस्थापना एक भगवंताचं मुकुट आहे. कलशस्य मुखे विष्णू, ब्रह्मा विष्णू समासिता, त्याच्यामध्ये ब्रह्माचं, विष्णूचं आणि शिवाचं तिघांचा वास त्या कलशामध्ये आहे. जेव्हा उद्या ते स्थापन होतील तर तेव्हा या दोन्ही ग्रहावर पूर्ण पंचकृषीवर विशेष रूपाने रोकडबा महाराजांचं लक्ष राहील. ते कलशस्थानावरनं आपले सुखदुःख बघत असतात. आपण मंदिरात जातो, देवदेवालयात जातो, जर खूप काही गर्दी असेल, काही विशेष तिथं उत्सव असेल तर मंदिरात दर्शन होत नाही. आपण बाहेरून नमस्कार करतो किंवा कलशाचं दर्शन घेतो, कलश दर्शन झालं तरी भगवंताचं दर्शन झालं असं आपण मानतो. आणि हे मानत असताना खरोखर रोकडोबा हनुमान तुमच्या हृदयस्थ राहो, हृदयस्थ राहो, तुमच्या भावना समजून तुम्हाला आयु, आरोग्य, ऐश्वर हे सर्व देऊन तुमचा प्रपंच सुखकर हो हो अशीच रुग्णवाची प्रार्थना करतो. बराच वेळ झालेला आहे, जेवणं बाकी असतील जास्त न बोलण्यात. सर्वे अपि सुखिन संतु, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख भाग भवेत. आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन आपल्याला त्या भगवंताची, त्या आपल्या इष्टाची प्राप्ती हो, आपण जीवनमुक्त अवस्थेला जाऊ अशीच रुग्णवा महाराजांच्या प्रार्थना करतो. आणि इथेच थांबतो. हरिओम, हरिओम, हरिओम. धन्यवाद बाबा. 2 मिनिटं.